अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बाहेर जाऊन मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्ती प्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर साताऱ्यात बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या धंदावादी दौऱ्याविषयी माहिती दिली. बंडानंतर शरद पवाराचा पहिला झटका त्यांचे मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांना देणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये ते पहिली सभा अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांपैकी एक असलेल्या दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आंबेगाव येथे घेणार आहे. अजित पवार यांचं बंड किंवा नाराजी शरद पवार यांना अपेक्षितच होतं. गेली काही वर्ष पवार यांना अजितदादांच्या नाराजीविषयीची पूर्ण कल्पना होती. ही नाराजी दूर करण्याचे काम पवार यांनी वेळोवेळी वळसे पाटील यांच्यावरच सोपवले होते. वळसे पाटील बोलले म्हणजे पवार यांचेच ते मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती. प्रफुल्ल पटेल अजित पवार हे 2019 पासूनच राष्ट्रवादीने भाजप सोबत जावं या मतासाठी आग्रही होते. त्या गटात दिलीप वळसे पाटील नव्हते. शरद पवार जिकडे जातील तिथेच वळसे पाटील गृहीत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर खात्याने छापेमारी केली होती. यामुळे वळसे पाटील देखील भाजपसोबत जावं आणि कटकट संपावी या मताचे झाले असे बोलले जाते. मात्र पवारांसाठी हा धक्का होता. आपणच बोट धरून राजकारणात आणलेला मुलगा आपल्याच विरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवार यांनी कधी केली नसता. त्यामुळेच अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या बंडखोरांमध्ये पहिला धडा हा वळसे पाटील यांना शिकवण्याचे मनावर घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचं नातं पिता पुत्राप्रमाणे मानलं जात होतं. दिलीप वळसे पाटील यांचे वडील आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील आणि शरद पवार यांची घनिष्ठ मैत्री होती. दत्तात्रय वळसे पाटील यांच्यामुळेच दिलीप वळसे पाटील पवारांना भेटले. पवार यांनी त्यांना राज्य सहकारी बँकेत नोकरीला लावली. पुढे पुलोत्से सरकार गेल्यानंतर पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करू लागले. तब्बल 8 वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर 1990 साली शरद पवार यांनी वळसे पाटील यांना राजकारण की मंत्रालयातील कामे असे 2 पर्याय ठेवले. त्यावेळी वळसे पाटील यांनी राजकारणाचा पर्याय निवडला. 1990 साली किसानराव बानखेले यांना पराभूत करून ते आमदार झाले. त्यानंतर ते सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. कधी मंत्री तर कधी विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिली. मात्र आता हेच वळसे पाटील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. शिंदे सरकारमध्ये ते मंत्रीही झाले आहेत. त्यानंतर आता पवार पहिला झटका आपल्या याच मानसपुत्राला देण्याच्या तयारीत आहेत.